आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आज हृदय पिळवटून टाकणारी घटना भंडाऱ्यात घडलेली आहे. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात अत्यंत दुर्दैवी असा प्रकार घडलेला आहे. नवजात इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये आग लागल्यामुळे तब्बल 10 नवजात बालकांचा मृत्यू झालाय. यामध्ये 3 बालकांचा आगीमुळे तर 7 बालकांचा धुरामुळे मृत्यू झाल्याचं समजतंय. तर 7 बाळांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय. पहाटे 2 वाजता SNCU आउटबॉर्न युनिटमध्ये ही आग लागली. नर्सने धूर निघत असल्याचं पाहिलं आणि त्यानंतर तिनं SNCU दार उघडलं तर आतमध्ये धूरच धूर होता. नर्सने लगेचच वरिष्ठांना कळवलं आणि त्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलं आणि त्यानंतर दवाखान्यातील लोकांच्या मदतीनं या ठिकाणी बचाव कार्य जे आहे ते सुरू करण्यात आलं. पण इथे काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होतात, ते म्हणजे रुग्णालयातलं फायर अलार्म काम करत नव्हतं का? SNCU कुणीच कर्मचारी उपस्थित कसा नव्हता? आग लागलीय हे कळायला एवढा वेळ का लागला? 10 बाळांचा जीव जाईपर्यंत त्या ठिकाणचे कर्मचारी नेमके काय करत होते? या अनेक प्रश्नांची उत्तरं आता चौकशीअंतीच मिळणार आहेत आणि त्याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी हा जो विषय आहे, ही जी दुर्दैवी घटना आहे, ही सातत्यानं पहाटेपासून सकाळपासून न्यूज 18 लोकमत लावून धरलेलं आहे आणि प्रशासनाला, तिथलं रुग्णालय प्रशासन याला उत्तर देणार आहे. आणि काय उत्तर त्यांच्याकडून मिळते आणि जे कोणी जबाबदार असतील या 10 बाळांच्या मृत्यूसाठी त्यांना तातडीनं त्यांच्यावर कारवाई होणार का, हाच खरा मूळ प्रश्न आहे. तर अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना आपण पाहतोय. श्वास गुदमरल्यामुळे 10 बालकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. तर या ठिकाणी एका रुग्णवाहिकेच्या चालकानं या बचाव कार्यात महत्वाची भूमिका निभावलेली आहे आणि त्यांच्याच कडून ऐकूयात की आज पहाटे या ठिकाणी नेमकं काय झालं. ॲम्ब्युलन्सचे ड्रायव्हर उपस्थित होते, त्यांनी ज्या 7 बालकांना वाचवलेले आहे ते आपल्यासोबत आहे. काय सांगाल? आम्ही काय सांगणार हो, हे सांगण्यालायकची कंडिशनच नाही आहे. कारण घटना एक ब्लास्ट झालेला आहे इलेक्ट्रिकमुळे. इलेक्ट्रिकमुळे ब्लास्ट झाल्यामुळे पूर्ण धूळ पसरलेला होता, वरून आग लागलेली होती. आग एवढी भयंकर होती का आम्ही काही करू शकत नव्हतो. तरी पण आम्ही तिथं अगोदर फर्स्ट फ्लोअरवर गेलो आहे. फर्स्ट फ्लोअरवरून फर्स्ट रूममध्ये जिथं 10 बाडं ठेवले होते तिथं गेलो आहे. तिथं गेल्यावर आम्ही दाराच्या आत जाऊच नाही शकत होतो, कारण की तिथं ब्लास्ट होत होतो, काच फुटत होते, स्टाईल फुटत होती, तर त्यामुळे आम्ही आत जाऊ नाही शकलो आहे. मग तिथून खाली आल्यावर फायर ब्रिगेडची सीडी घेऊन आम्ही मागच्या विंडोवरून वर चढलं आहे. वर चढून दार तोडून आम्ही आत घुसलं आहे. आत घुसल्याच्या नंतर आम्ही 7 बाळांना सुखरूप काढलेलं आहे. 7 बाळांना काहीच इजा नाही, काहीच नाही. सुखरूप काढलं आहे आम्ही, पण त्या 10 बालकांना आम्ही काढू शकलो नाही. त्यात आम्हाला खूप दुःख होतं.